जे सुषमाताईंबद्दल बोलतात, जे सुप्रियाताईंबद्दल बोलतात, दोन मिनटं विचार बाजूला ठेवा की ह्या राजकीय कार्यकर्ता आहेत. दोन मिनटं बाजूला ठेवा ह्या कोणीतरी मोठ्या नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, विचार बाजूला ठेवा. आणि हेच मी सतत सांगतोय की तुमच्या कोणाचेही, मग महिला असतील पुरुष असतील, पण खास करून महिला, जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होतात, आपण खूप वेळा बोलतो की ती महिला माझी भगिनी आहे, ती महिला माझ्या मुलीसारखी, ती महिला माझ्या मावशीसारखी, आईसारखी आहे. अरे जरी कोणासारखी नसली तरी ह्या राज्यात महिलांवर हात उठतोच कसा आणि ते हात तिकडचे तिकडे ठेचले कसे जात नाहीत, हा विचार ह्या मुख्यमंत्र्यांच्या मनात असायला पाहिजे. पण यांच्या मनात एवढ्या खुर्च्या बसलेल्या, जेव्हा आमच्या वरळीत आले तेव्हा कौतुक मी एवढं केलं की खुर्च्यांनी ग्राउंड पॅक झालं होतं. पण आज हे राज्य ज्या परिस्थितीतून चाललेलं आहे, आज हे राज्य जसं चाललेलं आहे, एवढा भ्रष्टाचाराच्या मागे भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराच्या मागे भ्रष्टाचार मी सतत बघत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये बेंचचा घोटाळा, कुंड्या घेण्याचा घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा, डिवायडरचा घोटाळा, रस्त्याचा घोटाळा, सगळीकडेच घोटाळा. मुळात हे सरकारच घोटाळा घोटाळा झालं आणि म्हणूनच मोठं टाळं आणलेलं आहे, कारण ह्या सरकारला आता चले जाव सांगण्याची वेळ आलेली आहे. जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, कारण मला वाटतं पोलीस कमिशनरना जाऊन भेटायचं, तिथून पळून जायच्या आधी भेटायचं त्यांना. पण आज मी सांगू इच्छितो की आपण सगळा जो देश आतापर्यंत जो प्रवास झालेला आहे तो एवढ्यामुळेच आपण जसे आहोत तसे राहिलेले आहोत आणि संविधान पाळत आलेले आहोत, कारण ह्याच सर्व IAS IPS अधिकाऱ्यांनी ते संविधानाचं पूजन केलेलं आहे, ते संविधानाप्रमाणे चाललेले आहेत. आणि कितीतरी लोक माझ्या देखील ओळखीचे आहेत, त्यांच्या अडचणी मला माहीत आहेत, अडचणी मला माहिती आहेत. पण हे सगळं सांगत असताना तुम्हाला आज मी इथे सांगायला आलो आहे, हे जी तुम्ही खास करून ठाणेचे सगळेच नागरिक जे छळ बघत आहात, छळ सोसत आहात, छळ पाहतात, आज मी तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे. जसं काही वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं की तुम्ही मला निवडून द्या आणि त्यानंतर तुम्हाला रंगभूमी दिली, स्टेडियम दिलं, तसं मी तुम्हाला आज सांगतोय की मला निवडून द्या, आम्हाला पुन्हा एकदा निवडून द्या. ही निवडणुकीची सभा नाही आहे, पण हे सरकार घालवायचं आहे, पण हा तुमचा छळ मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही, आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे. ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये लोकशाही संपत चाललेली आहे, कदाचित संपलेली आहे, पण आपल्याला लढायला लागेल, आपल्याला एकत्र यायला लागेल, आणि म्हणून वज्रमूठ आपण घेऊन पुढे चाललेलो आहे. ही वज्रमूठ जी आहे ती आपल्या संविधानासाठी आहे, ही वज्रमूठ जी आहे ती आपल्या सर्वांसाठी आहे. जर सगळ्यांचं रक्त बघितलं तर ते लाल असतं आणि माणूस की सगळ्यात मोठा धर्म असतो, त्या धर्मासाठी आपण पुढे चाललेलो आहोत. हेच आमचं हिंदुत्व आहे. आणि मी सतत सांगत आलेलो आहे की रघुकुल रीच दा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आज जी जी वचनं दिली तुम्हाला पूर्ण करून द्यायला आलेलो आहे. पण इथून निघत असताना मी तुम्हाला एकच सांगतो, कारण आज जी काही लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही आपल्या देशात आपल्या राज्यात आलेली आहे, जी तानाशाही चाललेली आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही लढत तर आहोत आणि मी देखील लढत आहे. 32 वर्षाचा तरुण लढत आहे, तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही. मी त्यांना नुसतं एवढंच सांगतोय की जे पाठीवरनं वार करायचे आहेत ना, चला हिंमत असेल तर समोरून करून दाखवा, मी तयार आहे तुमच्या समोर लढायला, एकटा तयार आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचं नाव चोरलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी आपलं चिन्ह चोरलेलं आहे, जे आपलं पूर्ण नाव चोरायचा प्रयत्न करतात, तुम्हाला मी सांगतो की हमारा नाम मिटाने चले हो. अरे माझं पण नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आहे. हमारा नाम मिटाना चले हो, सामने आओ, तुमको तुम्हारा नाम भुला देंगे, ये ताकत है हमें. आणि हीच शपथ, हीच ताकत ह्या शक्तीस्थळावरून घेऊन मी आज कमिशनरांना भेटायला चाललोय. पण आजपासून सांगतो की महिलांवर जे अत्याचार चाललेले आहेत ह्या राज्यामध्ये, ते खपवून घेणार नाही. आणि आजपासून मी सर्वांनाच सांगेन, नुसतं महाविकास आघाडी नाही पण सगळ्याच पक्षाच्या लोकांना, की प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपलं नारी सन्मान यात्रा निघाली पाहिजे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे, त्याच्यात पुरुषांनी देखील सहभाग झाला पाहिजे. कारण जसं मी सांगितलं की घरातली कोण बहीण असो, मुलगी असो, आई असो, मावशी असो, असो किंवा नसो, ओळख पाळख गरजेची नाही, कारण आपली ओळख ही महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राच्या मातीचे आपण सुपुत्र आहोत, मावळे आहोत. तशीच लढत देणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.